हाय गाइस, गुड मॉर्निंग। आज आम्ही चाललो आहे फिरायला। हो, आज आहे संडे आणि आम्ही आज चाललो फिरायला। कुठे? महर रिट्रीट। तर चला पाहूयात महर रिट्रीट कसं आहे आणि काय काय एन्जॉयमेंट करतोय। लेट्स गो गो। पुण्यावरून 70 किलोमीटर आणि 2 तासात अंतर पार करून आम्ही पोहोचलोय महेर रिट्रीटला। हा आहे महेर रिट्रीटचा एंट्रन्स गेट आणि यानंतर आम्ही पोहोचतोय आतमध्ये। आणि आपण पाहतोय की इनिशियली दोन्ही साईडला जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला ग्रीनरी या ठिकाणी पाहायला मिळतीय। कोणत्याही टुरिस्ट प्लेसला जर भेट द्यायची झाली तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे तिथली पार्किंग। तर पाहूयात आपल्याला तिथे पार्किंग लावायला जागा भेटतीय की आपल्याला कुठेतरी ॲडजस्ट करून पार्किंग करायला भेटतीय। सोस्तो आपण आलो इथं पार्किंग मध्ये। आपल्याला दिसतंय की या ठिकाणी प्रशस्त अशी पार्किंग आहे। सो आरामात आपली वाहनं जी आहेत ते आपण पार्क करू शकता। 2 ते 3 वाहन तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील। जिथं जर तुम्हाला जायचं असेल तर बुकिंगचे 2 ऑप्शन आहेत। पहिलं म्हणजे ऑनलाईन साईटवर बुकिंग करणं आणि दुसरं म्हणजे कॅश काउंटरला बुकिंग करणं। आम्ही कॅश काउंटरवरनं आमची तिकीटं घेतली आहेत। सो तिकिटाचे दर जे आहेत ते अडल्टचे वेगळे आहेत आणि चिल्ड्रनचे वेगळे आहेत, मी पुढं सांगेलच। सो आम्ही प्राईज बँड जो तो घेतलाय आमचा आणि निघालोय आम्ही महेर रिट्रीटला। हे एंट्री पास आणि बँड बांधतायत। ओके, लेट्स मूव महेर रिट्रीट। हाय, लेट्स मूव। पहा, अरे फाउंटेन पण दिसत आहे। कॅन यू सी? ऑसम 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 ऑसम, खूप छान असं हे वातावरण पूर्णपणे। काय दिसतंय कुठं? कोकोनट ट्री। त्याला कोकोनट पण आलेत माहितीये इथं। माहितीये तुला कोकोनटचे हे जे फार्म आहे ना त्यांचं, ते कोकोनट फार्मचे आपल्याला कोकोनटचे वॉटर पण देतात प्यायला। एकदम फ्रेश वॉटर असतं त्यांच्यात, फार्मचं वॉटर असतं। ओके, पाहूयात आपण काय काय दिसतंय आपल्याला इथं। खूप सारे एरो दिसत आहेत, डायनिंग हॉल दिसतोय, त्याच्यानंतर या ठिकाणी हुरड्या पार्टीच बाग गार्डन। हे पा, मेन गेटला यांनी मॅप दिलाय, त्याच्यामध्ये काय काय तुम्हाला दिवसभरामध्ये काय काय पाहायला भेटेल, काय काय ऍक्टिव्हिटी करायला भेटेल हे सगळं दिसतंय त्या। ओके, सो एक्सप्लोर करू आपण सगळंच। आणि हा त्यांनी पूर्णपणे मॅप दिलाय, खूप मोठा एरिया आहे। सो देखते क्या क्या मिलता है देखने को। पावशी काय आहे? हुरडा पार्टी। किती वाजता असते? 11 ते। ओके, आपल्याला हातातले जे बॅचेस दिसतात ना त्याच्यानुसार हुरडा पार्टीच्या बॅचेस असतात। 11 पासून स्टार्ट होतो। सो आपण पाहूयात आपली बॅच कोणती। आणि खूप फाउंटन। वाव, ऑसम। आणि आपल्याला त्याच्यामध्ये रेनबो पण दिसतंय। कॅन यू सी कस्तुरी? ऑसम। ओके, तर चलो चलते आगे। आणि इथं फोटो सेशन चालू आहे कस्तुरीचा। ओके, ओ कसं वाटतंय कस्तुरी? खूप छान वाटतंय ना। ओके, नेचर कसं? एकदम एकदम आणि पाहिजे। खूप सारे फ्लॉवर्स आपल्याला दिसत आहेत, पण हे सगळं आपण एक्सप्लोअर करायच्या आता आपल्याला काय करायचंय? येस, वी आर बिकम सो हंग्री, सो वी हॅव टू गो टू फर्स्ट ब्रेकफास्ट। पहिले ब्रेकफास्ट पे ताव मारेंगे, उसके बाद में पारी पूरा एक्सप्लोर करेंगे। ओके, लेट्स गो। सो सुरुवातीची ग्रीनरी आणि नारळाची झाड पाहिल्यानंतर पोहोचलो आम्ही स्नॅक्स काउंटरला। सकाळपासून काही खाल्लं नव्हतं त्याच्यामुळे खूप भूक लागली आहे। आणि या ठिकाणी जो आहे तो स्नॅक्स काउंटर 9:30 चालू होतो। तो ट्राय करा की जेवढ्या लवकरात लवकर तुम्हाला अटेंड करता येईल, सो ती पूर्ण एनर्जी घेऊन तुम्हाला ज्या राईड्स आहेत त्या स्टार्ट करता येतील। सो बऱ्यापैकी ब्रेकफास्ट करा। ब्रेकफास्टमध्ये पाहशाल तर तुम्हाला गरमागरम मिसळ, त्यानंतर पोहे आणि त्यानंतर गोड गोड शिरा, अशा प्रकारचे 3-3 आयटम जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील। आम्ही बसलो आता ब्रेकफास्टला। काय काय ब्रेकफास्ट मध्ये? भाजी आहे। ओके, मिसळची भाजी आहे, मिसळ, त्याच्यानंतर ब्रेड, शिरा आणि आपल्याला पोहे सुद्धा पाहायला मिळतात। 3-3 टाईपचे या ठिकाणी ब्रेकफास्ट आहेत। सो पहिल्यांदा ब्रेकफास्ट करूयात, नंतर पुढच्या राईड्स आणि याला आपण मूव्ह करूयात। ओके ओके, पोटाचा प्रश्न तर मिटला, पण आणखी एक गोष्ट होती की जी आम्हाला राईडला जाण्यापासून रोकत होती ते म्हणजे आमच्या पाठीवर असणारं लगेज, की जे आम्ही चेंजिंग क्लॉथ वगैरे आणले होते। तर त्यासाठी आम्ही शोधत होतो की काय करता येईल। सो आम्हाला भेटलं, तुम्ही बॅग सोबत आणल्या असतील तर बॅग ठेवायला सुद्धा या ठिकाणी रॅक आहेत। तुम्ही जे लगेज आहे ते ठेवून तुम्ही फ्रीमध्ये बाकीच्या राईड करायला जाऊ शकता।
सो आतापर्यंत पाहिलं आपण पोहोचलो मेहर रिट्रीटला, केलाय नाश्ता, लगेज पण ठेवून झालं आहे, आता निघणार आहोत आपण राईडला. ते पाहणार आहोत आपण पुढच्या ब्लॉगमध्ये, परंतु पहिल्यांदा पाहूयात की रेट्स कसे आहेत यात. तर मित्रांनो, हे आहे रेट कार्ड. जर अडल्ट जाणार असाल तर 750 प्लस GST म्हणजे जवळपास 890 रुपये जातात, आणि चिल्ड्रन्स जर असतील सोबत तर 500 प्लस GST म्हणजे जवळपास 590 रुपीज जातात. तर असा आहे रेट चार्ट. तर पहा, नक्की पहा पुढचा व्हिडिओ, कशा कशा आहेत राईड आणि काय काय एन्जॉयमेंट करतं. तर चला पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.